आता बघूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान. जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून पदवी मिळवणारे ठरले पहिले भारतीय. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी भिडणार. दूध, कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाच्या दरांसाठी मनुजरांगी आंदोलनाच्या तयारीत. मराठा आंदोलना दिवशीच ओबीसींचंही आंदोलन होणार. प्रत्येक जिल्ह्यात लाखांचे मोर्चे आम्ही काढणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन 20 तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल. महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार. पण वेळ आल्यावर माझ्यासोबतचे नेते आमदार बोलतील. ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांचा दावा. माझ्याबरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीयांचे कोट्यावधी लोक जे आहेत या राज्यातले आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे मी एकटा नाही. अबोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांना लागला. शिरूर लोकसभा जिंकून दाखवू हे काल ठरवलेलं फायनल. अजित पवारांचा विश्वास. तर कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि आजच्या दौऱ्याचा संबंध नाही अशी ही माहिती. अर्थात काही संबंध नाहीये. त्यांची एक मिनिट, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप. मी काल सांगितलेलं ते माझं फायनल. बात निकली है तो दूर तक जाएगी. अमोल कोल्हेंचा अजित दादांना इशारा. 1.5 वर्षापूर्वी कोल्हेंनी राजीनामा दिल्याचं अजित पवारांचं वक्तव्य. तर खासगीत झालेली चर्चा सार्वजनिक करायची नसते असं कोल्हेंचं विधान. बात निकली है तो दूर तक जाएगी आणि त्यामुळे ती बात निकली आहे तो दूर तक जाएगी. तर या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. कोल्हेंचा आढळराव पटलाना टोला मतदारसंघात केलेल्या कामांच्या जोरावर लोकांपुढे जाणार. कोल्हेंचं उत्तर. कोण टीका करतोय? ती एक म्हण आहे, बेगानी की शादी में अब्दुल्ला दिवाना. राजकीय भूमिका बदलल्यानं अजित पवारांची माझ्यावर टीका. दादांची भेट घेऊन त्यांचं मत समजून घेत कोल्हेंचं वक्तव्य. दादा हे मोठे नेते आहेत आणि आता ते जी काही टीका करतायत मी आहे तिथेच आहे. त्यामुळे जी काही टीका होते या संदर्भामध्ये जर त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं. प्रताप पाटील चिखलीकरांची स्वतःची जागा डळमळीत म्हणून ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करतायत. अशोक चव्हाण भाजपात येणार असल्याच्या दाव्यानंतर चव्हाणांचं चिखलीकरांना प्रत्युत्तर. जागा डळमळीत आहे. मुद्दा एवढाच आहे की त्यांची जागेचं जे काय आहे भाजपमध्ये सुद्धा ही जागा नांदेडची येणं शक्य नाही आहे असं त्यांचा अंतर्गत अहवाल आहे. त्यामुळे आता काही ना काही संभ्रम निर्माण लोकांमध्ये करण्याकरता हा उद्योग त्या विद्यमान लोकांनी केलेला आहे.